ठीक है चलो गुड मॉर्निंग एवरीवन। टुडे इज 29th ऑफ जून बरोबर एंड वी हैव स्टार्टेड ऑफ विथ क्रैश कोर्स सीरीज ऑफ आवर डेफिनेट इंटीग्रेशन बरोबर। आता काय क्वेश्चन दिलाय बघा, हा आपला फोर्थ क्वेश्चन आहे। हा क्वेश्चन ऑलरेडी आपण ज्यावेळी 12th स्टँडर्ड मध्ये डेफिनेट इंटीग्रेशन लर्न करत होतो त्यावेळी सोडवलेला आहे बरोबर। काय क्वेश्चन आहे बघा, इट इज इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाई बाय 4 वरती टॅन क्यूब दिले खाली 1 प्लस कॉस 2x दिले बरोबर। आता तुम्ही क्लिअरली ऑब्झर्व केलं 1 प्लस कॉस 2x चा डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे आहे, मी काय करणार या क्वेश्चनला, शॅल आय राईट दिस एज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू व्हॉट पाई बाय 4, इकडे काय आपल्याकडे दिस इज टॅन क्यूब ऑफ एक्स अपॉन आता 1 प्लस कॉस ऑफ 2 थीटा, काय फॉर्म्युला असतो 2 टाइम्स कॉस स्क्वेअर ऑफ थीटा बरोबर आहे का रे। जर इथे 1 मायनस कॉस 2 थीटा असतं तर इथे काय असतं 2 साइन स्क्वेअर थीटा बरोबर। आता चेक करा, दिस कॅन बी सिम्प्लिफाइड एज हा जो 2 आहे त्याला मी बाहेर घेतलं, इट इज इंटिग्रेशन फ्रॉम व्हॉट 0 टू पाई बाय 4, इथे काय आपल्याकडे दिस इज टॅन क्यूब ऑफ एक्स करेक्ट इंटू, आता इथं जो 1/cos² आहे त्या 1/cos² ला आपण काय लिहू शकतो, इट इज sec² ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, कळते मला काय म्हणायचंय। आता या केस मध्ये आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली, तर आपल्याकडे एक ओरिजिनल फंक्शन आहे कोणतं रे टॅन, त्या टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे sec² असतो, म्हणजे आपण इथे सबस्टिट्यूशन मेथड वापरू शकतो। काय करणार त्या सबस्टिट्यूशन मेथड मध्ये, देअरफोर पुट काय करणार आपण टॅन एक्स इज इक्वल्स टू व्हॉट टी, जर टॅन एक्स ला टी ठेवलं डिफरेंशिएट करायला विथ रिस्पेक्ट टू एक्स करेक्ट, सो डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू व्हॉट एक्स काय मिळेल आपल्याला, टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल sec² ऑफ एक्स इज इक्वल्स टू टी चा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल dt बाय dx, कळते मला काय म्हणायचे। आता इंटिग्रेशन मध्ये हा dx नेहमी कुठे जातो रे, वर जातो, म्हणजे इथे काय मिळालं आपल्याला सांगा sec² ऑफ एक्स dx, याचा अर्थ किती मिळाला आहे मला dt मिळाला, म्हणजे या टर्मला मी dt लिहू शकतो बरोबर। आता अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की ज्यावेळी आपण डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूशन मेथड वापरतो आपले लिमिट्स चेंज होतात बरोबर। आता चेक करा, इथं 0 टू पाई बाय 4 हे कोणाची लिमिट आहे, हे x ची लिमिट आहे, मला काय म्हणायचं कळते का, जो काही क्वेश्चन दिला त्या क्वेश्चन मध्ये कोण व्हॅल्यू होते x व्हॅल्यू होते फ्रॉम 0 टू पाई बाय 4 बरोबर। आता चेक करा, ज्यावेळी माझी x ची व्हॅल्यू 0 आहे बघा, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे 0, ती x ची व्हॅल्यू जी 0 आहे ते आपण जे सबस्टिट्यूशन केले त्यामध्ये पुट करून बघूया। जर x ची व्हॅल्यू 0 टाकली तर tan 0 किती असतो 0, म्हणजे माझे t चा आंसर किती होऊन गेलं रे 0 होऊन गेलं। आता x ची व्हॅल्यू नेक्स्ट कोणती आहे माझी पाई बाय 4, तर मी काय करणार आता x इज इक्वल्स टू पाई बाय 4 सबस्टिट्यूट केलं बरोबर। जर x ची व्हॅल्यू पाई बाय 4 इथं सबस्टिट्यूट केली तर tan पाई बाय 4 म्हणजे किती, tan 45 डिग्री, tan 45 किती असतो रे 1, म्हणजे माझे t चा आंसर किती होऊन जाईल रे 1 होऊन जाईल, म्हणजे जे माझे लिमिट x आहे 0 टू पाई बाय 4 होते ते काय कन्वर्ट झाले 0 टू 1 मध्ये कन्वर्ट झाले, सबस्टिट्यूशन मेथड मध्ये लिमिट चेंज करायला विसरायचं नाही बरोबर। तर माझा क्वेश्चन बघा, आय इज इक्वल्स टू 1/2, आता ज्यावेळी माझे x लिमिट 0 होतं त्यावेळी माझे लिमिट किती झाले आता 0 राहिले, ज्यावेळी x लिमिट पाई बाय 4 झालं त्यावेळी t ची व्हॅल्यू किती झाली आपली 1, म्हणजे इथे काय आलं इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1, त्या टॅन एक्स ला आपण काय अज्यूम केले रे t, म्हणजे इथे किती मिळालं मला टी क्यूब इंटू हा जो sec² dx आहे त्याच्याऐवजी काय लिहू शकतो आपण dt लिहू शकतो, कळते मला काय म्हणायचे, म्हणजे याचा अर्थ काय झाला, जर आता केअरफुली इथे बघितलं दिस कॅन बी रिटन एज आय इज इक्वल टू हा 1/2 आपला बाहेर असा राहिला, इथे काय करणार आपण x^n चे इंटिग्रेशन, x^n चे इंटिग्रेशन काय असतं x^n+1/(n+1) रेंजिंग फ्रॉम 0 टू 1, इथे n ची व्हॅल्यू किती होती माझी 3 बरोबर, म्हणजे काय मिळालं आय इज इक्वल टू हा 1/2 असा राहिला, इकडून बाहेर किती आला रे 1/4 आला कारण तो कॉन्स्टंट आहे बरोबर। व्हेरिएबल कोणता आहे माझा टी हे व्हेरिएबल, तर आता मी डेफिनेट इंटिग्रेशनची प्रॉपर्टी वापरणार, काय करणार रे अपर लिमिट मायनस लोअर लिमिट, अपर लिमिट किती आहे 1, लोअर लिमिट किती आहे 0, म्हणजे मला काय मिळालं देअरफोर आय इज इक्वल टू 1/8 इंटू ब्रॅकेट 1 - 0 म्हणजे 1, सो आय इज इक्वल टू व्हॉट 1/8 विच इज सॅटिस्फाईंग कंडिशन फॉर ऑप्शन नंबर सी, कळलं का सगळ्यांना, शुअर डन।